Saudara cinta, tukang orang nak kalau tuh tuh tema tukang orang cinta, boleh tuh aja kalau tuh tuh mungkin tukang orang teri sata kalau sih jasti, tapi jasti. Nih jasti tuh tukang orang cinta 12-13 tahun sih tuh boleh. Tema boleh tuh aja. Pura mota bu gar cari tuh batu tuh. Pantu mota bu acent niragas lahan lekar aja mana sakra. Kecik mandiri mandi tukang orang cinta boleh ni mana bau zai mana. सार की आजारी रही थी एक दिवस ती ही मिली किती गेले मोठ्या भावाने सांगितलं मला काही संसार करायचा नाही दुसरे लग्न करायचं नाही काही नाही प्रभूचं चिंतन करी तीर्थयात्रा करी फिरायचं घर सोडून निघून गेला आता निघून गेला त्यानंतर तुकोबारांना त्यांचा भाऊ भेटलेलं कुठं गेलं नाही एकदा फक्त पंढरीच्या वाळवंटामध्ये तुकोबारांचं कीर्तन झाल्यानंतर तुकोबारांना भाऊ दिसला असा उल्लेख आहे पण भेट झाली घरी आला हे नाही म्हणजे त्या अर्थानं तूही गेलाच किती गेले वडील गेले बहिणी गेली भाऊ गेला तुकोबाईंच्या पहिल्या पत्नीला दम्याचा आजार होता दुष्काळामध्ये काहीही खावं लागलं अन्न कमी असल्यामुळे काही म्हणजे म्हणजे काय ते बरवाडा आहे ते काय होते त्याला आपल्याला खावं लागलंच की आपल्याला म्हणजे तुम्हाला आम्ही नव्हतो जमत दुष्काळात 72 आता तुकोबाईच्या काळातही तसला दुष्काळ 7 वर्ष झाडाची पानं झडून गेली होती इतकं वाईट दुष्काळ पडला होता तुकोबाईंच्या काळात त्यामुळे कशा कुठल्याही झाडाच्या मुळ्या खाव्या कुठं काही बटाट अमुक तमुक ते अवबंध झालं अवपथ झालं आणि त्याचा परिणाम काय झाला बायको मेली तुकोबाईची किती गेली 4 गेली त्या बायकोला एक छोटासा मुलगा होता आई मेल्यामुळे तोही मेला किती झाले 5 मेले आणि पुन्हा तुकोबाईची आई सुद्धा मरण पावली किती गेली अभंग सांगतो बाप मेला नकळता नवती संसाराची चिंता विठो तुझे माझे राज्य नाही आणि बाईल मेली मुक्त झाली देवी माया सोडविली पोर मेली बरी झाली देवी माया विरहित केली माता मेली मज दिखता तुका म्हणी हरली चिंता एवढी माणसं गेली 6 माणसं गेली हे होईपर्यंत तुकोबाई फक्त 22 वर्षाचे झाले एवढ्या कमी वयात घरातली एवढी माणसं मेली श्रीमंत तुकोबाई होते महाजनपद होतं बाजारपेठेत तुकोबाईंकडे पण वडील गेले वडिलांत भावानी व्यापार पाहिला नाही पुन्हा तुकोबाईंनी व्यापार पाहिला सुरू केला पण वय लहान झालं लोकांनी उधाऱ्या बुडवल्या तुकोबाईंनी ठरवलं आता उधाऱ्या मागायच्याच नाही त्यांनाही वैराग्य झालं उधारीच्या ज्या वह्या होत्या त्या इंद्रांनी टाकून दिल्या तुकोबाई आणि दारिद्र्य आलं तुकोबाईंना गरिबी आली श्रीमंत असलेले तुकोबाई गरीब झाले 6 माणसं मेली अन्न मिळालं नाही म्हणून बायको मेली तुकोबाईंची तरी सुद्धा तुकोबाई कधी देवाला भांडली का देवा तुझं भजन करणारे आम्ही ना आमच्या नशिबाला असले दिवसांतो का म्हणून कधी बोलले का पण एवढं झालं म्हणून तुकोबाईंचा भाव कधी कमी झाला का गेला म्हणा दृढ भाव आपला भाव म्हणजे आसमंत गंगळ मंगळ गावात सत्ता सुरू झाला की हे भाव वाढतो महाराज आणि सत्ता संपून पुढचा काय तर कार्यक्रम आला की भाव आशाला आशा खाली उतरतो म्हणजे एकादशीला भजन आणि रिवारी कंदुरी कंदुरी आली की भाव कमी झाला सप्ताह आला की भाव वाढला याला भाव याला भक्तीचं वर्म म्हणत नाही काहीही झालं तरी सगळे आघात सहन करून देवावरचं प्रेम ज्याचं कमी झालं नाही त्याला काय म्हणावं मंदरी हे आकाश वर पडू पाही ब्रह्मगोल भंगाराई वळवानळ त्रिभुवन काय परिमी तुझीच वास पाहिला विठोबा सप्तसागर एक वट होती तरी हे जरुणी जाई क्षिती पंच महाभूते प्रळय पावती परिमी तुझाची सांगाती गा विठोबा स्मरणांचा हा भंग आहे म्हणजे काहीही झालं तरी ज्याचं देवाचं प्रेम कमी होत नाही त्याला काय म्हणावं बोला की दृढ भाव आणि असा दृढ भाव जिथं आहे तेच भक्तीच वर्म आहे
आणि तुकोबाय सांगतात असं भक्तीचं वर्म म्हणजे दृढ भाव. किती दृढ? देह जाऊ अथवा